नमस्कार, रुचकर विजयनिमित अर्चनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भात म्हटलं की आपल्या सगळ्यांना खूप आवडतं, तर आज मी तुम्हाला दाखवते एक वेगळा प्रकार, चिंचेचा भात. 3 टेबलस्पून तेल, तेल तापवून द्यायचं आहे. तेल तापलेलं आहे, आपण राई घेऊया. 1 टीस्पून राई, 1 टीस्पून जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 सुकी लाल मिरची घेतली आपण, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इकडे 3 डाळी घेतल्या आहेत, प्रत्येकी 2-2 टेबलस्पून डाळी घेतलेल्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये साधारण 1 तास भिजत ठेवल्या होत्या, त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण त्या सगळ्या फोडणीला घालणार आहोत. चण्याची डाळ, मसूर डाळ, उडदाची डाळ परतून घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर. आता यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्या डाळी थोड्याशा शिजवून घ्यायच्या. साधारण 1/2 कप आता आपण यात घालूया 1/2 टीस्पून हळदी पावडर, त्यानंतर 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट आणि मीठ चवीप्रमाणे. आता ह्याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि आपण ज्या डाळी घातल्या त्या थोड्याशा शिजून द्यायच्या. बघूया डाळ शिजली आहे का. आणि पूर्णपणे नाही शिजवायचे, डाळ थोडी शिजलेली आहे. आता आपण ह्यात घालूया 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ, मिक्स करूया. आणि आता आपण ह्यात घालणार आहोत शिजवलेला राईस. आपण इथे 2 वाट्या तांदळाचा भात करून घेतलेला आहे, बासमती घेतलेला आहे. तुम्ही बासमती घ्या किंवा तुमच्या घरी कुठचाही बारीक असेल राईस तो घेतला तरीही चालणार आहे. हा मिक्स करूया. इथे मी 3 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेत, हे मी 1 तास पाण्यामध्ये सालासकट भिजत घातलेले आहेत, ते घालणार आहोत. मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा. ह्याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि 1 वाफ येऊन द्यायची. बघूया आपला भात तयार आहे का. छान वाफ आलेली आहे, भात तयार आहे. गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. हा वेगळ्या प्रकारचा राईस नक्की करून बघा आणि तुम्हाला जर अजून कुठचा वेगळ्या प्रकारचा राईस शिकायचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी रुचकर विजयनीला सबस्क्राईब करा.